पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरू केली आहे. आज मी तुमच्यासमोर या सिरीजमधील 7वा विषय मांडणार आहे. आजचा विषय आहे पंतप्रधान मोदींचे गाजलेले 9 दौरे. नमस्कार, मी मुकुंद भालेराव, आपण पाहत आहात लेट्सअप मराठी. पंतप्रधान मोदी जपान दौरा आटोपून नुकतेच पापुआ न्यूगिनीच्या दौऱ्यावर गेले होते. येथे विमानतळावर त्या देशाचे पंतप्रधान जेम्स मोरापे यांनी केलेल्या एका कृतीने मोदींचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला. पंतप्रधान मोरापे यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत करताना त्यांच्या पाया पडले. 2014 मोदी देशाचे पंतप्रधान बनल्यावर त्यांनी अमेरिका, फ्रान्स यांसारख्या प्रगत देशांचा विचार न करता भारताजवळीलच भूतान या लहानशा देशाचा दौरा केला. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता, त्यामुळे या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली होती. केंद्र सरकारने आपल्या नेबर फर्स्ट ही पॉलिसी आणि सीमा भागात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भूतानची निवड केली होती. 2019 मोदी रशियाच्या दौऱ्यावर असताना असाच एक प्रसंग घडला होता, त्याची देश विदेशात चांगलीच चर्चा झाली होती. या दौऱ्यात ईस्ट इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आयोजकांनी मोदींसाठी सोफा आणि इतरांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मोदींनी मात्र स्वतःसाठी सोफा नाकारला आणि इतरांप्रमाणेच स्वतःसाठी खुर्चीची व्यवस्था करण्यास सांगितले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पीएम मोदी देशांतर्गत ठिकठिकाणी दौरे सातत्याने करत असतात, मात्र दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडू या राज्यात त्यांचा विरोधही झाला. 2021 मोदी चेन्नईच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ट्विटरवर लोकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा कडाडून विरोध केला. त्यावेळी ट्विटरवर गो बॅक मोदी हा हॅशटॅग 15 तासांपेक्षाही अधिक काळ ट्रेंडमध्ये होता. भारत आणि पाकिस्तानचे हाडवैर तर सर्वश्रुत आहे. सध्या दोन्ही देशातील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. तरी देखील पंतप्रधान मोदींनी 2015 अचानक पाकिस्तानचा दौरा करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यांचा हा दौरा नियोजित नव्हता असे त्यावेळी सांगितले गेले होते. मोदी यांनी काबूलवरून थेट पाकिस्तानातील लाहोर गाठले. तेथे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले. मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. यानंतर मोदी शरीफ यांच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटले. मोदी जवळपास 150 मिनिट पाकिस्तानमध्ये होते. मोदींचा हा पाकिस्तान दौरा त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. देशातच नाही तर विदेशातील प्रसारमाध्यमांनीही या दौऱ्याची मोठी दखल घेतली होती. विरोधी पक्षांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीकाही केली होती. पंतप्रधान मोदी यांचा आफ्रिकेतील रवांडा या देशाचा दौराही एका वेगळ्याच कारणामुळे गाजला. मोदी जुलै 2018 रवांडा या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी 200 गरीब कुटुंबांना 200 गायींचे वाटप केले. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांनी गरिबीचे उच्चाटन आणि मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गिरिंका प्रोग्रॅम देशात सुरू केला होता. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाला 1 गाय दिली जात होती. मोदींनी येथील रुबेरू या गावाला भेट दिली. येथील कुटुंबांना 200 गायींचे त्यांनी वाटप केले. अमेरिकेतील ह्युस्टन शहरात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेला हाउडी मोदी हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. मोदींचा 2019 अमेरिका दौऱ्यात याच कार्यक्रमाची चर्चा होती. या कार्यक्रमात 50,000 अमेरिकी भारतीय नागरिक उपस्थित होते. इतकेच नाही तर ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळानेही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मागील 70 वर्षात कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलचा दौरा केलेला नव्हता, पण जुलै 2017 पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलला भेट देत या देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान होण्याचा मान मिळवला. या देशाचे त्यावेळचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही मोदींचे जबरदस्त स्वागत केले. प्रोटोकॉल टाळत मोदींची गळा भेट घेतली. इतकेच नाही तर इस्रायल सरकारने पीएम मोदींचा सन्मान करत गुल दाऊदी या फुलाला मोदींचे नाव दिले. त्यावेळी मोदींचे स्वागत करताना नेतन्याहू म्हणाले होते की आम्ही मागील 70 वर्षांपासून भारतीय पंतप्रधानांची वाट पाहत होतो. मोदींच्या या दौऱ्याची भारतात तसेच विदेशात मोठी चर्चा झाली होती. 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत मोदींनी केदारनाथला दिलेली भेट, इथे एका ठिकाणी केलेली ध्यान साधना, ध्यानातील त्यांचे फोटो यांचीच चर्चा त्यावेळी झाली होती. सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.
आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तसेच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, उलेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लेट्सअप मराठी. धन्यवाद.